इथे आल्यानंतर बहुतेक लोकांना हा प्रश्न पडतो की या लेण्यांना एलिफंटा हे नाव कसं. तर चला तर मग इथून पुढचा प्रवास असणार आहे बोटीने, आणि एलिफंटा पर्यंत कसं जायचं ते आपण याच्या पुढे बघू. लेण्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर खालूनच काही पायऱ्या सुरू होतात. आता आम्ही पायऱ्या चढायला तर सुरुवात केली आहे, बघूया आता या किती पायऱ्या आहेत त्या आणि किती वेळ लागतो. ही मूर्ती म्हणजे या लेणीचं सर्वात आकर्षक आणि प्रमुख वैशिष्ट्य. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथून अवघ्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावर घारापुरी लेण्यांमध्ये म्हणजेच एलिफंटा केव्ज मध्ये एक सुंदर जग वसलंय. हे जग कलेचं आहे, सुंदर वास्तूंचं आहे, इतकंच काय तर भक्तीचं देखील आहे. आजपर्यंत एलिफंटा केव्ज बद्दल तुम्ही जाणून असाल किंवा तुम्ही गेलेही असाल, पण आज आपण एलिफंटा केव्ज बद्दल काही वेगळी माहिती मिळवणार आहोत. आणि त्याच माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भारतीय भ्रमण मंडळ चॅनलवर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग इथून पुढचा प्रवास असणार आहे बोटीने, आणि एलिफंटा पर्यंत कसं जायचं ते आपण याच्या पुढे बघू. लेट्स गो. CSMT स्टेशनला पोहोचण्यासाठी मुंबईमध्ये सर्वात उत्तम पर्याय म्हणजे ट्रेन. तर ट्रेनने आम्ही CSMT स्टेशनला पोहोचलो. इथून पुढे गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाण्यासाठी दोन पर्याय आहेत, एक म्हणजे टॅक्सी किंवा मग बस क्रमांक 111 किंवा 116. मुंबईकरांना हे नवीन नाही, पण मुंबई बाहेरून जे येतील त्यांच्यासाठी ही सोयीस्कर माहिती आहे. गेटवे ऑफ इंडिया इथे पोहोचल्यावर डावीकडेच काही ट्रॅव्हल ऑफिसेस आहेत, तिथून फेरीबोटचं तिकीट विकत मिळतं, ज्याची किंमत आहे 260 रुपये प्रति व्यक्ती रिटर्न तिकीट. सकाळी 9 वाजता पहिली फेरीबोट निघते, पुढे मग अर्ध्या तासाच्या फरकाने 3:30 पर्यंत या फेरीबोटीचा प्रवास सुरूच असतो. बोटीने 1 तासाचा प्रवास कंप्लीट केला आणि आम्ही एलिफंटा जेट्टीवर पोहोचलो आहोत. जेट्टीवर उतरल्यावरच लहान लहान स्टॉल्स बघायला मिळतील, जिथे आपल्याला फ्रूट सॅलड आणि काही खाण्याच्या इतर गोष्टीही मिळून जातात. त्यामुळे आल्या आल्या इथे मस्त फ्रूट सॅलडचा आस्वाद घ्यायचा आणि पुढचा प्रवास सुरू करायचा, कारण कुठच्याही सीझनला आलो तरी हे एलिफंटा केव्सच्या इथे आपल्याला हीट जास्त दिसते किंवा ऊन जास्त दिसतं. आणि आता तरी मार्चचा महिना असल्यामुळे कदाचित इथे जास्त ऊन असेल. तर आता वाजले आहेत 12:00 आणि त्यामुळे आता आम्ही फ्रूट सॅलड खाणार आहोत. आणि पुढे मिनी ट्रेन आहे, तर त्या मिनी ट्रेनची तिकीट किती आहे ते बघूया. आणि पुढे मिनी ट्रेनने आपण घारापुरी लेण्यांपर्यंत जाणार आहोत. मिनी ट्रेनसाठी जे तिकीट आहे 18 रुपये पर पर्सन, आमचे आता 36 रुपये झाले आहेत. सो आता ट्रेनसाठी वाट बघूया. आत्ताच एक ट्रेन जस्ट गेली आहे, आता नेक्स्ट ट्रेन येईल त्याने आता आम्ही पुढे जाणार. ट्रेन किती वेळात असते आणि किती गॅपने असते टाईम? 5:00 जेट्टीवरून ही मिनी ट्रेन जाते आपल्याला केव्ज पर्यंत घेऊन. तर या ट्रेनचे तिकीट जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं 18 रुपये पर पर्सन आहे, आणि ही 18 रुपये तिकीट ही रिटर्न तिकीट आहे. त्यामुळे आता क्राउड नाही आहे म्हणून थांबलो आहे, तर थोड्याच वेळात ही ट्रेन सुरू होईल आणि पुढे 1 किलोमीटरपर्यंतचा प्रवास या ट्रेनने करता येणार आहे. जर मिनी ट्रेनने नसेल जायचं तर आपण पायी चालत सुद्धा जाऊ शकतो. आता थोडं ऊन आहे त्यामुळे आम्ही मिनी ट्रेनचा पर्याय निवडला.
उतरल्यानंतर इथे एक तिकीट घ्यावी लागते जी ग्रामपंचायतीचे काही अमाऊंट आहे तर ते 5 रुपये पर हेड तिकीट आहे. आमच्या दोघांचे 10 रुपये. लेण्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर खालूनच काही पायऱ्या सुरू होतात. आता आम्ही पायऱ्या चढायला तर सुरुवात केली आहे. बघूया आता या किती पायऱ्या आहेत त्या आणि किती वेळ लागतो. पायऱ्या किती आहेत हे मोजता मोजता कळालं की तब्बल 120 पायऱ्या आहेत आणि त्या चढून आता आम्ही वरती आलेलो आहोत. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तिकीट काढावी लागते ज्याची कॉस्ट आहे पर पर्सन 40 रुपये. आणि इथे म्हणजे भारतीयांसाठी 40 रुपये आणि फॉरेनर्ससाठी 600 रुपये तिकीट आहे. आणि कॅमेरा जर प्रोफेशनल कॅमेरा असेल तर त्याचेही काही चार्जेस आहेत. आता आम्ही सध्या गोप्रो वापरतो त्यामुळे त्याचा काही चार्जेस घेतले नाही आहेत. मोबाईलनेही फोटो आणि व्हिडिओ काढण्यास तशी मुभा आहे पण तरीही अगदी कोणी आपल्याला सांगितलं की ते नाही काढू शकत तर ते आपल्याला इथे ऐकावं लागेल. घारापुरी लेण्यांमधल्या पहिल्याच लेणीजवळ आता मी बसलेली आहे. पाठीमागे त्या लेण्यांकडे जाण्याचा प्रवेशद्वार आहे. घारापुरी हे खरं तर बेट आहे. या बेटावर या लेण्या कोरण्यात आल्यात. म्हणजे ज्या काळात इथे येणंही शक्य नव्हतं, जसं की तुम्ही आता बघितलं की मुंबईहून बोटीने 1 तासाचा प्रवास, त्याच्या पुढे 1 किलोमीटर आम्ही मिनी ट्रेनचा वापर करून इथे पोचलो, त्याच्या पुढे 120 पायऱ्या चढून आम्ही वरती आलेलो आहोत. म्हणजे हा प्रवास इथपर्यंत येण्याचा तसा काही इतका सोयीस्कर नाही आहे. तरीही त्या काळात या लेण्या कोरल्या गेल्या. लेण्या म्हणजे एखाद्या डोंगरात कोरीव काम करून काही गुफा आणि शिल्प बनवली जातात त्याला आपण लेण्या असं म्हणतो. घारापुरीच्या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे इतरत्र आपल्याला ज्या भारतात लेण्या बघायला मिळतात त्या खूपदा बुद्धिस्ट धर्माशी निगडीत असतात आणि तिथे गौतम बुद्धांच्या काही कोरीव काम केलेल्या मूर्त्या आणि गुफा बघायला मिळतात जिथे बुद्धिस्ट धर्मांचे धम्मगुरू भिक्खू यांना आरामासाठी त्या लेण्या बनवल्या गेल्या होत्या. या लेण्यांची घारापुरी लेण्यांची खासियत अशी, इथे पहिली जी लेणी दिसते ती शिवावर आधारित आहे. म्हणजे असं म्हणतात की ते शैवकालीन कला संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे शिवा पार्वती आणि त्या काळातल्या काही गोष्टी ह्या पहिल्याच लेणीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे इथे पहिली आणि दुसरी लेणी ही शिवाशी रिलेटेड आहे आणि पुढे 3, 4, 5 नंबर लेणी जी आहे ती बुद्धिस्ट धर्माशी रिलेटेड आहे. म्हणजे हिंदू आणि बुद्धिस्ट धर्माचा एक अनोखा मेळ या घारापुरी लेण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर आता आपण लेण्या बघायला सुरुवात करूया. इथे त्या काळातली शिल्प आज काहीशी तुटलेल्या अवस्थेत वगैरे बघायला मिळतात पण तरीही त्या गोष्टींचं संवर्धन इतक्या छान रीतीने करण्यात आलं आणि तेही अशा ठिकाणी जिथे सहजासहजी पोचणंही खूप कठीण आहे. तर आता आपण मस्तपैकी त्या 5 लेण्या फिरून घेऊया आणि मग बघू पुढे इथे अजून काय काय करता येतं ते. एलिफंटा लेणी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या घारापुरी या बेटावर आहे. मनोरंजक आणि आश्चर्यकारक एलिफंटा लेणी मध्ययुगीन कला आणि वास्तुकला यांचा एक भव्य नमुनाच.
घारापुरी लेणी हे एलिफंटाचे पहिले नाव. इथे एकूण 5 लेण्या पाहायला मिळतात. त्यापैकी ही आहे पहिली लेणी, ज्याचं नाव आहे ग्रेट केव्ह. शिवाच्या अद्भुत कलाकृती इथे पाहायला मिळतात. या लेणीमध्ये महत्त्वाची मानली जाणारी ही भगवान शिवाची त्रिमूर्ती. त्रिमूर्ती सदाशिव असं या मूर्तीचं नाव आहे. ही मूर्ती म्हणजे या लेणीचं सर्वात आकर्षक आणि प्रमुख वैशिष्ट्य. शिवाची 3 रूपं आहेत असं म्हणतात. सृष्टीचा निर्माता, सृष्टीचा संरक्षक आणि संहारक. ही 3 रूपं या त्रिमूर्तीमध्ये दर्शवली आहेत. या लेण्यांमध्ये एक गोष्ट कळून चुकली की या दगडात फक्त कोरलेल्या मूर्त्या नाहीत, तर त्या मूर्त्यांमधून शिल्पपट बघायला मिळतो. चालती फिरती चित्र पाहिली की त्याला आपण चित्रपट असं म्हणतो. शिल्पपट म्हणजे दगडात कोरून गोष्टी सांगण्याचा प्रयत्न. इथे प्रवेश केल्यानंतर नक्की कोणता शिल्पपट बघायचा हा प्रश्न पडतोच. भल्या मोठ्या मंडपात, तेही संपूर्ण दगडी मंडपात, भले मोठे खांब दिसतात. इतकंच काय तर या खांबावरचं सुबक कोरीव काम पाहिलं की अचंबित करणारे अनेक प्रश्न सुचले नाहीत तर नवलच. हे काही साधंसुधं काम मुळीच नाही आहे. जिथे आजही सोयीस्कर रीतीने पोहोचता येत नाही आहे, अशा ठिकाणी त्या काळात अशी कलाकृती, वास्तुकृती कशी काय बनवली असेल असे अनेक प्रश्न मनाला पडतात, पण उत्तरं मात्र शेवटपर्यंत सापडत नाहीत. अनेक वेचक, निवडक शिवकथा या शिल्पपटातून पाहायला मिळतात. थोडक्यात काय तर शिवाचं जीवनच या पहिल्या लेणीमध्ये दर्शवलं आहे. लेणी क्रमांक 2 पाहिल्यावर हे एखादं घर असावं असंच भासतं. अश्मयुगीन काळातल्या घराचा फील इथे घेता येतोय. खिडक्या आणि दरवाजे बनवल्याचं स्पष्ट ओळखता येतं. भल्या मोठ्या पाषाणात बनवलेलं हे घर बघूनही मन अचंबित होतं. विश्रामासाठी कदाचित बनवलं असावं असा अंदाज आपण इथे घेऊ शकतो. ही आहे लेणी क्रमांक 3. बाहेर दिसत असलेले हे खांब पाहून आतमध्ये एखादं सभागृह असल्याचं वाटतं. आयताकृती वरांड्यात हे खांब सरळ रेषेत उभे आहेत. आत गेल्यावर 3 खोल्याही पाहायला मिळतात आणि त्या खोल्यांबाहेरचे द्वारपालही पाहायला मिळतात. ही लेणी देखील त्या काळात राहण्यासाठी किंवा आरामासाठी वापरत असावी. ही आहे लेणी क्रमांक 4. इथेही काही खोल्या पाहायला मिळतात. गर्भगृहाच्या मध्यभागी शिवलिंगही दिसतंय. थोडक्यात काय तर या लेण्या शैव संप्रदायाने बनवल्याचे सगळे पुरावे अगदी ठामपणे या पाषाणांमध्ये कोरून आणि रुजवून ठेवलेले आहेत. लेणी क्रमांक 5 अगदीच भग्नावस्थेत आहे. इथे पाहण्यासारखे काहीच नाही. मुळात इथे प्रवेशच नाही आहे. इथे आल्यानंतर बहुतेक लोकांना हा प्रश्न पडतो की या लेण्यांना एलिफंटा हे नाव कसं. तर मलाही काही गुगलवरूनच शोधून वगैरे हे उत्तर सापडलं आहे. आणि असं खूप जणांनी ठामपणे हे उत्तर दिलेलं आहे की या जागेवर ब्रिटिश, पोर्तुगीज, मराठा असं सर्वांनीच राज्य केलं आळीपाळीने. पण जेव्हा या ठिकाणी पोर्तुगीज पोहोचले
त्यावेळी इथे त्यांना सुरुवातीच्याच भागामध्ये ना काही हत्तीच्या आकारांचे मूर्ती सापडल्या होत्या. तर त्या हत्तीच्या मूर्त्यांवरून या जागेला एलिफंटा असं नाव पोर्तुगीजांनी दिलं. आणि आता इथे आल्यावरती आपल्याला हत्तीच्या आकाराची एकही मूर्ती बघायला मिळत नाही. त्याचं कारण म्हणजे त्या मूर्त्या ह्या जिजामाता उद्यानात ठेवलेल्या आहेत, म्हणजेच राणीची बाग ज्या नावाने आपण ओळखतो तिथे या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. घारापुरीचं हे बेट एलिफंटा आयलंड हे फक्त इथल्या लेण्यांमुळेच प्रसिद्ध नाही आहे. म्हणजे जेव्हा पण आपण इथे टुरिस्ट म्हणून येतो तेव्हा आपण फक्त लेण्या बघतो, पण या पलीकडची गोष्ट म्हणजे आत्ताही अगदी या काळात इथे 250 ते 300 घरं आहेत आणि लोकवस्ती आहे. ही माणसं त्या काळापासून आजपर्यंत इथे राहतात. आणि इथे आम्हाला स्थानिकांकडून मिळालेली एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे आत्ता 2023 साल चालू आहे, पण 2018 या सालापर्यंत इथे इलेक्ट्रिसिटी पोहोचत नव्हती. म्हणजे खरं बघायला गेलं तर इथे काही गोष्टी अशा बघितल्या जातात ज्या इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या काळातल्या, जेव्हा इथे वीज पोहोचल्याची संपूर्ण माहिती आहे, पण त्या काळानंतर जेव्हा भारतीयांनी इथे राहायला सुरुवात केली त्या काळानंतर मात्र आपल्या भारतीयांना इथे वीज पोहोचवता आली नाही. आणि 2018 या साली या गावामध्ये घारापुरीच्या बेटावर फायनली वीज पोहोचली. त्याआधीचा काळ असा होता की संध्याकाळचे 3 तास फक्त या ठिकाणी वीज असायची, आणि तेवढ्याच काळामध्ये स्त्रिया आपली घरातली कामं, लहान मुलं आपल्या शाळेची अभ्यास आणि परीक्षेची तयारी वगैरे हे त्या काळात करायचे. तर 2018 हे साल खूप महत्त्वपूर्ण आहे यांच्यासाठी, कारण इतक्या वर्षांनंतर या ठिकाणी वीज पोहोचली. तर इथे जी घरं बघितली जातात 200 ते 250 आणि इथली जी लोकवस्ती आहे त्यांचा मुख्य व्यवसाय हा पर्यटनच आहे. पर्यटक येतात आणि त्यांच्या थ्रू जे त्यांना जे इन्कम प्राप्त होतं, म्हणजे इथे लहान लहान स्टॉल्स आहेत, खाण्याचे आहेत, काही वस्तूंचे आहेत, तर अशा ठिकाणी येऊन आपल्याला मनसोक्त खर्च करता येईल, कारण ह्यांना दुसऱ्या कुठल्याही इन्कम सोर्स नाही आहे. त्यामुळे इथल्या लोकांबद्दलही खूप भरभरून बोलावं असं वाटलं, कारण अगदी मनमिळावू आणि छान माणसं भेटली. आणि त्यातही त्यांचा जो इतिहास, ते इथे राहत आहेत आणि इथे बघून तर असं वाटत नाही की इथे 200 ते 250 घरं असू शकतात, इथे शाळाही असू शकते. तर घारापुरी लेण्यांचं हे एक वैशिष्ट्य मला खूप आवडलं, म्हणजे लेण्यांव्यतिरिक्त आजही इथे माणसं राहतात. तर अशी होती शॉर्ट अँड स्वीट ट्रीप एलिफंटा आयलंडवरची. आयलंड म्हटलं की नेहमीच एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. सकाळी आम्ही अशाच उत्साहाने इथे आलो होतो आणि संपूर्ण 5 लेण्या बघितल्या, त्यापैकी 4 लेण्या खरंच बघण्यासारख्या आहेत. खूप छान प्लेस वाटलं आणि मुंबईपासून जवळच अगदी आपल्याला हाफ डे ट्रीप करायची असेल तर हे ठिकाण अगदी उत्तम आहे. इतिहास बघता येतो, कला बघता येते, भक्ती बघता येते आणि इथे येऊन नवनवीन माणसांना भेट ही येतं. त्यामुळे खूप छान शॉर्ट अँड स्वीट ट्रीप झाली. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणाहून. भारतीय भ्रमण मंडळ आपले आभारी आहे. संपूर्ण लेण्या बघून परत निघताना मेन गेटपासून डावीकडे थोडं चढून गेलं की MTDC हॉटेल आहे, जिथे राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध आहे. हे हॉटेल राहण्यासाठी उपलब्ध असलं तरी राहायची वेळ ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इतकीच आहे. रात्री इथे आपण स्टे करू शकत नाही. आम्ही इथे दुपारी जेवलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. MTDC मधून दिसणारा व्ह्यू अतिशय सुंदर आहे.